जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात महामार्ग क्रमांक 3 गोंदे दुमलाच्या शिवारात उंटोहर नाल्यात मुकणे धरणाचे ओव्हरफुल पाणी वाहून जाणाऱ्या नाल्यात एका गोणीत मानवी हडे मिळाले होते. त्या हडांचे नाशिक येथील फॅरेसिक लॅबकडून जागेवर परीक्षण करून सदर फॅरेसिक पथक प्रमुख डॉ पाटील यांनी तत्काळ अहवाल संबंधित वाडीवरे पोलिसांकडे दिला. त्यात नमूद केले होते की सदर हडे स्त्री जाती असून त्या हडांवरून तिचे वय 25 ते 35 या दरम्यानचे असावे असे अहवालामध्ये नमूद केल्याने वाडीवरे पोलिसांना सदर महिलेचा आज पावेतो तपास लागला नाही. म्हणून हडांचा आकार व मान व चेहऱ्याचे हनवटी कवटी अशा हडांच्या आधारे तज्ञांकडून प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा चेहरा तयार करून सदर महिलेचा तपास सुरू आहे. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक शिंदे, वाडीवरे.